मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती करतो, ते टीका कुणावरती करतात? तर ती टीका आदरणीय देवेंद्रजींवरती करतात, आदरणीय मोदी साहेबांवरती टीका करतात, आदरणीय अजितदादांवरती टीका करतात. त्यामुळे हे टीका जे करतात ना आमच्या नेत्यांवरती, आपल्या नेत्यांवरती टीका करतात. हे आमच्यामधले पण काही लोक तुमच्यामधले पण काही लोकांना जबरदस्ती, हे मी एक उदाहरण म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो की आमच्याकडे आता मध्यंतरीच्या काळामध्ये कल्याण पूर्वमध्ये एका मिरवणुकीमध्ये आमच्याकडे तिसाई म्हणून एक देवीचं फार मोठं स्थान आहे. या स्थानाच्या तिथे देवीचा उत्सव सुरू होता आणि मिरवणूक जात होती. गणपत गायकवाड जे थोडंसं त्यांना आपल्याला माहीत आहे की त्या गृहिणी म्हणून एवढी वर्ष होत्या, परंतु त्या आता स्वतःच गणपतशी नसल्यामुळे त्या प्रचाराला त्या स्वतः उतरल्या. त्यामुळे ते त्या मिरवणुकीमध्ये त्या गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये बसून त्या मिरवणुकीला तिथे रस्त्यातून जाणाऱ्या सगळ्यांना बाय बाय टाटा टाटा असं जे आपण करतो तसं ते करत होत्या. त्यांना माहितीही नाही की काय झालं आणि काय नाही. आणि त्यांच्या त्या गाडीमध्ये येऊन शिवसेनेचा उमेदवार आणि संजय राऊत येऊन जबरदस्ती उभे राहिले. आता उभे राहिले त्यांना तर माहिती नाही कोण उभे राहिले. असेच बऱ्याच वेळेला लोक येतात. जसं आता इथे उभा आहे हा काय करतो, हा झटकन काय करतो, तो फोटो काढतो आणि तो व्हायरल करतो. व्हायरल केल्यानंतर बाबा काय तर किरण शेठ विनायक राऊत यांच्याशी भेटले, त्यांची दोघांची भेट झाली, गुप्त भेट झाली, हे झालं ते झालं. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे काम मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी